नमस्कार, मी डॉक्टर नीलकंठ नरहर पाटील। आज पत्रकार बांधवांमार्फत परिसरातील सर्व नागरिकांना असं सांगू इच्छितो की मागच्या आपल्या आर्थिक बजेटमध्ये राज्य शासनाने एक नवीन योजना घरकुलांविषयी, जे OBC इतर मागासवर्गीय घटक आहेत, जे आतापर्यंत जे घरकुलापासून वंचित होते अशा घटकांसाठी मोदी आवास 2024 अशी एक योजना लॉन्च केली होती आणि तिचा आता जवळपास याद्या मागवणे या टप्प्यात काम सुरू आहे। पण मी एक जबाबदार गावाचा एक जबाबदार सरपंच आणि बडगाव तालुका सरपंच संघटनेचा जबाबदार तालुका अध्यक्ष या नावाने माझ्या असं लक्षात आलं होतं की या योजनेविषयी बऱ्याच ठिकाणी अजून जनजागृती झालेली नाही आहे आणि बरेच घटक जे लाभार्थी आहेत ते वंचित राहत आहेत। विशेष म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य भेटून 75 वर्ष झाली आणि 75 वर्ष स्वातंत्र्य होऊनसुद्धा आणि सलग कंटिन्यू शासनाच्या योजना राबवल्या जातात तरीसुद्धा काही घटक, काही असे लोक आहेत की त्यांना आज घरकुल नाही आहे किंवा अजून त्या कच्च्या मातीच्या घरात राहत आहेत। हा वैयक्तिक प्रश्न मला माझ्या वाकपुरता पण मर्यादित आला होता। तेव्हा द यादी जी होती, म्हणजे मोदी आवास योजनेच्या आधीचा जो घरकुलचा विषय होता, इतर मागासवर्गीयांसाठी तो ड यादी म्हणून होता। ड यादीत बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या। त्या अडचणींमुळे विषय असा होता की जो मुख्य लाभार्थी होता त्याला लाभ न भेटता लाभ कधी दुसरीकडेच काहीतरी लाभ जात होता। या गोष्टींना मी माझ्या तालुक्याचे बळगा तालुक्याचे जे BDO साहेब होते त्यांना पण मी पत्रव्यवहार केला। त्यांना मी एक मानवाधिकार म्हणून पत्र पण दिलं होतं, निवेदन दिलं। नंतर ते आंदोलनाचा मी इशारा पण केला होता की जे मातीचे घर आहेत त्यांचे घरकुलं आधी व्हायला पाहिजे, नंतर इतर घटकांचा आपण विचार करू शकतो। आणि त्यांनी मला सांगितलं की याच्यात कोणीच काही हस्तक्षेप करू शकत नाही, मुख्यमंत्रीसुद्धा या गोष्टींना काही करू शकत नाही। त्याच्यानंतर मग आम्ही जिथं शासन आपल्या दारी हा आपल्या पाचोरा तालुक्यात जेव्हा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आम्ही हा विषय मांडला होता की जे मातीचे घर आहेत त्यांना आधी लाभ भेटायला पाहिजे, त्याच्यानंतर बाकी लोकांचा विचार केला गेला पाहिजे। आणि योगायोगाने त्याच तो जो विषय होता, आमची जी अडचण होती, त्याला न्याय म्हणून राज्य शासनाने आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस जेव्हा वित्तमंत्री होते त्यांनी जो बजेट सादर केला होता त्याच्यात मोदी आवास 2024 म्हणून योजना लॉन्च झाली। या जो योजनेमध्ये जे OBC घटक आहेत ग्रामीण भागातले, त्यांच्यासाठी ज्यांचं घर मातीचं घर आहे किंवा ज्यांचं स्वतःचं घर उतार्यावर नाही आहे अशा लोकांसाठी त्यांनी नवीन स्वरूपात ही योजना लावली आहे। आणि याच्यामध्ये काय आहे की ज्यांना शेतीचा उतारा त्यांच्याकडे आहे, म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि त्यांना जर घर नाही आहे तर आपण शेतात पण एक घर बांधू शकतो, ही नवीन या योजनेतली एक महत्त्वाची गोष्ट आहे। याच्यात परत जे विधवा आणि दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक प्रायोरिटी त्यांनी दिली आहे की जे दिव्यांग आणि विधवा यांचं आधी आपण त्यांची नावं घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या नंतर इतर OBCांचं आपण त्याच्यात आपण अनुक्रमाने नाव घ्यायला पाहिजे। तर मला जे जाणवलं की योजना लॉन्च होऊन बरेच दिवस झाले पण अजून परिसरामध्ये त्याची साधी चर्चा पण नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजून ते ग्रामपंचायत लेवलला काम झालेलं नाही। तर मी मागच्या आमची जेव्हा ग्रामपंचायतीची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये जेव्हा माझ्या ते निदर्शनास आलं तेव्हा आम्ही स्वतः मी ग्राउंड झिरो लेवलला जाऊन काही आमचे लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेतले होते, तुम्हाला फोटो दाखवतो मी। तर मी स्वतः जाऊन माझ्या गावात जवळपास 20-22 घरं असे आहेत की आपल्याला 75 वर्ष स्वातंत्र्य भेटूनसुद्धा त्यांना अजून लाभ भेटलेला नाही आहे। त्या लाभार्थ्यांचं मी आधी फॉर्म भरून घेतले आणि आता पण ती यादी आम्ही पंचायत समितीला जमा केली आहे। आत्ता जे एक सातगावचे एक ग्रामपंचायत सदस्य मला आजच भेटले, त्यांना पण योजनेविषयी काही थोडीशी उडती माहिती आहे आणि ड यादी जी होती आधीची ती यादी याच्यात समाविष्ट होत नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं होतं। पण ड यादीत जे घटक मागे पुढे झालेत त्यांचा आपण इथं व्यवस्थित त्यांना न्याय देऊ शकतो। आणि ते मला बोलले की आम्ही तुम्हाला सातगावला एक आपण कार्यक्रम ठेवू आणि ग्राउंड झिरो लेवलला जाऊन सातगावमध्ये पण आपण तसं काम करू।
तर मी आज तुमच्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो की सगळ्या सरपंच आणि सदस्य आणि तसेच जाणते जे ग्रामीण नागरिक आहेत, तर जे घटक वंचित असतील त्यांना लाभ दिला गेला पाहिजे. आणि मी आता वैयक्तिक ग्रामपंचायत संवाद तालुका अध्यक्ष या नात्याने, सरपंच संघटनेचा तालुका अध्यक्ष नात्याने मी सगळ्यांना पत्र देणार आहे आणि भविष्यात त्यांना काही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही तांत्रिक अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहे. तर आता स्वातंत्र्यापासून एवढ्या वर्ष झाल्यावर सुद्धा जर कोणी घटक वंचित राहत असेल तर मला असं वाटतं की ही आपली शेवटची संधी आहे. या संधीचं सोनं सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे आणि मोदी आवास 2024 योजनेच्या जे लक्ष आहे 2-3 वर्षाचं, त्याच्यानंतर एकही लाभार्थी हा मातीच्या घरात कच्च्या घरात राहतोय बा असं आपल्याला आढळायला नको, असं आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न. तसेच परिसरातील सर्व नागरिकांना, शेतकरी बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची दिवाळी ही सुख समृद्धीची आणि आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा. धन्यवाद.